हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीतील अतिशय महत्त्वाचा शब्दप्रकार आणि तो म्हणजे वर्ब्स। वर्ब म्हणजे क्रियापद। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे प्रकार कोणते। या वर्ब्स या टॉपिकसाठी आपण दोन व्हिडिओ बनवले आहेत, पार्ट वन आणि पार्ट टू। पार्ट वनमध्ये क्रियापदाचे आपण दोन प्रकार पाहणार आहोत आणि पार्ट टूमध्ये क्रियापदाचे चार प्रकार पाहणार आहोत। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक नक्की करा। आमचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा। शक्य झाल्यास इतरांना शेअर करा। मित्र, आपण पाहतोय पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव या तीन शब्द प्रकारांबद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे। आज आपण त्यातला चौथा घटक पाहणार आहोत, चौथा शब्द प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे वर्ब। वर्ब म्हणजे क्रियापद। वर्ब म्हणजे क्रियापद। आता क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद या शब्दात त्याचा अर्थ दडलेला आहे, क्रिया आणि पद, क्रिया दर्शवणारा पद अर्थात शब्द, क्रिया दर्शवणारा शब्द। त्याची व्याख्या पाहूयात आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल। अ वर्ड विच शोज एन ऍक्शन ऑर अ स्टेट ऑफ अ सब्जेक्ट इज कॉल्ड अ वर्ब। मीन्स अ वर्ड विच शोज द action of the subject, असा शब्द की जो त्या वाक्यातील कर्त्याची कृती दाखवतो किंवा त्या कर्त्याची स्थिती दाखवतो त्या शब्दास क्रियापद असे म्हणतात। A word which shows an action or a state, असा शब्द की जो कर्त्याची कृती किंवा स्थिती दाखवतो। आता कसं ते आपण या दोन उदाहरणातून पाहूयात। एक उदाहरण आहे, गोपाल प्लेज क्रिकेट। या वाक्यामध्ये आपल्याला दिसते प्लेज हे क्रियापद आहे। ते का क्रियापद आहे? कारण या वाक्यामध्ये गोपाल हा सब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्ता आहे, आणि कर्ता कोणती क्रिया करतोय हे जर आपल्याला कोणत्या शब्दावरून कळत असेल तर ते प्लेज या शब्दावरून समजतं। म्हणजेच प्लेज हा शब्द कर्त्याची कृती दाखवतो, म्हणून तो कृती दाखवणारा, क्रिया दाखवणारा शब्द, म्हणजेच त्याला आपण क्रियापद म्हणू शकतो। हे दुसरं वाक्य पहा, सोनाली इज अ डॉक्टर। या वाक्यामध्ये इज हा एक शब्द आहे, तो शब्द काय करतोय? तो सोनालीची स्थिती दाखवतोय। तो कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाहीये। इज ह्या शब्दातून कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी, कोणतीही शारीरिक क्रिया आपल्याला दिसत नाहीये, फक्त एक स्थिती दिसतीये की सोनाली आहे। काय कंडिशन मध्ये आहे, तिची स्थिती काय आहे? तर सोनाली डॉक्टर आहे। ही स्थिती आपल्याला इज या शब्दावरून समजते, म्हणजेच इज हे कर्त्याची स्थिती दाखवणारं क्रियापद आहे। म्हणजेच प्लेज आणि इज हे दोन्ही क्रियापद, प्लेज हे कृती दाखवतं तर इज हे स्थिती दाखवतं, अशी कर्त्याची कृती किंवा स्थिती दाखवणारे जे शब्द असतात त्यास आपण क्रियापद असे म्हणतो। अ वर्ड विच शोज एन ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट ऑर अ स्टेट ऑफ अ सब्जेक्ट इज कॉल्ड अ वर्ब। क्रियापदे असंख्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारची क्रियापद आहेत, परंतु ती क्रियापद ज्या प्रकारचं काम करतात त्या प्रकारानुसार, त्या कामानुसार क्रियापदांचे विविध प्रकार पडलेले आहेत। क्रियापदाचे प्रकार किती आपण ते पाहूयात। अशा पद्धतीने या ठिकाणी क्रियापदाचे 6 प्रकार पडतात, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब। अशा प्रकारचे क्रियापदाचे 6 प्रकार आहेत। आपण एक एक प्रकार आता पाहूयात। पहिला प्रकार मेन वर्ब। मेन वर्ब मीन्स मुख्य क्रियापद, की जे क्रियापद
वाक्याची क्रिया दर्शवण्यासाठी किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी प्रमुख काम करतं, प्रमुख भूमिका बजावतं, त्यास प्रमुख अर्थात मुख्य क्रियापद असं म्हटलं जातं. अ वर्ब विच प्लेज अ मेजर रोल टू कम्प्लीट द मीनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड अ मेन वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद प्रमुख भूमिका बजावतं त्यास मुख्य क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल लुकिया, गोपाल प्लेड क्रिकेट. या नेहमीच्या वाक्यामध्ये प्लेड हे क्रियापद आहे आणि हे प्लेड हेच क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, कर्त्याने केलेली क्रिया दर्शवण्यासाठी अतिशय प्रमुख भूमिका बजावतं, म्हणून त्यास आपण मुख्य क्रियापद असे म्हणतो. प्लेड हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, त्याला या ठिकाणी कोणाचीही मदत घ्यायची गरज पडली नाही, ते स्वतः वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकते, अर्थात ते वाक्याचं मुख्य क्रियापद आहे. अशी मुख्य क्रियापद काही उदाहरणं दाखल या ठिकाणी आपण दिलेली आहेत, रन, किक, जम्प, क्राय, कम्प्लीट, राईट, रीड, ब्रिंग, गो, वर्क, अशा प्रकारचे असंख्य ऍक्टिव्हिटी वर्ब्स आपल्या ठिकाणी सांगते दिलकीजी वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे काही स्टेट वर्ब देखील इज, वॉज, हॅव, हॅज, हॅड ही देखील काही वेळेस वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून आपली भूमिका बजावतात. म्हणजेच काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जी क्रियापद प्रमुख भूमिका बजावतात त्यास आपण मुख्य क्रियापद असे म्हणतो. क्रियापदांचा प्रकार दुसरा, ऑक्झिलियरी वर्ब्स और हेल्पिंग वर्ब्स, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. नावातच अर्थ धरलाय, सहाय्यकारी क्रियापद, सहाय्य करणार क्रियापद. कोणाला सहाय्य करत? क्रियापद हे नेहमी क्रियापदाला सहाय्य करणार. मग कोणत्या क्रियापदाला? मुख्य क्रियापदाला. म्हणजेच मुख्य क्रियापदाला जे क्रियापद सहाय्य करत, मदत करत, त्यास सहाय्य करणार अर्थात सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. आणि तोच शब्द प्रकार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. एक उदाहरणातून समजून घेऊयात आणि नंतर प्रकाराकडे जाऊयात. नेहमीप्रमाणे लिहिलेलं वाक्य, गोपालचं वाक्य, गोपाल इज प्लेइंग क्रिकेट. आता या वाक्याकडे आपण लक्षपूर्वक पाहूयात. गोपाल इज प्लेइंग क्रिकेट. आपल्याला मी अगोदरच सांगितलंय क्रियापदाची दोन प्रमुख कामं असतात. एक, क्रियापद वाक्यातील कृती दर्शवत, आणि नंबर दोन, वाक्याचा काळ दर्शवत. आणि हे सगळं केल्यानंतर तिसरं त्याचं महत्वाचं काम राहतं, तो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. सर्वात पहिलं काम क्रियापदाचं कृती दर्शवणे किंवा स्थिती दर्शवणे. आपल्याकडे मुख्य क्रियापद म्हणून या ठिकाणी प्ले हे क्रियापद आलेलं आहे. प्ले क्रियापदाला दोन काम आहेत. एक तर त्याने वाक्यातील कृती दर्शवायची आहे. आता प्ले शब्द हा मुळातच त्याच्या अंगभूत अर्थातून आपल्याला कळतंय की प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया होते. म्हणजे प्लेइंग जरी त्याचं रूप तयार या ठिकाणी असलं तरी त्यातून खेळण्याची क्रिया होते हे आपल्याला समजतंय. म्हणजे जरी प्लेइंग प्लेचं प्लेइंग हे रूप आलं असलं तरी त्याने वाक्यामध्ये क्रिया कोणती होतीये हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे एक काम तर केलं. आता क्रियापदाचं दुसरं काम हे असतं की त्याने काळ दर्शवावा लागतो. कारण क्रियापदाचं रूप ज्या काळातील असतं त्या काळातील वाक्य आहे असं आपण समजतो. मग त्या क्रियापदावर वेगवेगळ्या काळाच्या क्रिया झालेल्या असतात. आता या ठिकाणी काय केलंय, अपूर्ण काळ दर्शवण्यासाठी, अपूर्ण काळातील हे वाक्य आहे दर्शवण्यासाठी प्ले क्रियापदास आयएनजी प्रत्यय जोडलेला आहे. आता प्ले या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडल्यामुळे काय झालं, प्ले क्रियापदामुळे आपल्याला क्रिया कळाली, आयएनजीमुळे आपल्याला अपूर्ण काळ हे कळाला. परंतु तरी देखील वाक्याच्या काळाबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला प्लेइंग हा शब्द देऊ शकत नाही.
प्लेइंग शब्द एवढीच माहिती देतोय की खेळण्याची क्रिया आहे आणि अपूर्ण काळ आहे. पण कोणता अपूर्ण काळ? वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्य काळ आहे, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या प्रमुख काळांविषयी माहिती हा प्लेइंग शब्द आपल्याला देत नाही. मग या तीन काळातील ज्या काळावर हे वाक्य असेल त्या काळाची कोणतीही क्रिया या प्लेइंग क्रियापदावर झालेली नाही. मग तो काळ आपल्याला कसा समजणार? मुख्य काळ दर्शवण्यासाठी हे प्लेइंग क्रियापद आज या ठिकाणी कमी पडत आहे. त्याने आयएनजी जोडल्यामुळं तो अपूर्ण काळ दर्शवतोय. पण कोणता अपूर्ण? अपूर्ण वर्तमान काळ आहे, अपूर्ण भूतकाळ आहे की अपूर्ण भविष्य काळ आहे हे दर्शवण्यासाठी त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागली दुसऱ्या क्रियापदाची. म्हणून ह्या ठिकाणी ईज या क्रियापदाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्लेइंगच्या अगोदर ईज हे शब्द क्रियापद जोडले गेले. ते ईज हे क्रियापद एकच महत्वाचं काम करतंय, ते म्हणजे ते काळ दर्शवतंय. कोणता काळ? वर्तमान काळ. प्लेइंग मधून आपल्याला अपूर्ण काळ हे समजलं होतं, पण ईज क्रियापदामुळे तो वर्तमान काळ हे समजलं. म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्याच्या काळाची सविस्तर माहिती आपल्याला देण्यासाठी प्लेइंग क्रियापदाला ईज हे क्रियापदाने मदत केली. म्हणून ईज हे क्रियापद या ठिकाणी मदत करणार क्रियापद ठरत आहे. अशी मुख्य क्रियापदांना मदत करणारी काही क्रियापद आहेत, ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अ वर्ब विच हेल्प्स मेन वर्ब टू कम्प्लीट द मीनिंग ऑफ द सेंटेन्स ऑर टू शो द टेन्स इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. मुख्य क्रियापदाला काळ दर्शवण्यासाठी किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जी क्रियापद मदत करतात त्यांना सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. आता ही जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ही आपल्या समोर या ठिकाणी लिहिले आहेत, परंतु त्यांचे देखील काही प्रकार पडतात. मुख्य प्रकार बी, बी पासून तयार झालेली क्रियापदे. डू, डू पासून तयार झालेली क्रियापदे. हॅव, हॅव पासून तयार झालेली सहाय्यकारी क्रियापदे. आणि काही मॉडेल्स आणि शेवटची सेमी मॉडेल्स. हे असे क्रियापदाचे चार मुख्य प्रकार आहेत. आता आपण पाहूया पहिला बी. बी पासून वर्तमान काळामध्ये एम, इज आणि आर ही तीन क्रियापद तयार होतात. आणि भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर अशा प्रकारची दोन रूप आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल ही तीन क्रियापद एकाच अर्थाची आहेत, पण त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी होतो. करता म्हणजे सब्जेक्ट, आय असेल तर त्यानंतर एम वापरतात. करता एकवचनी असल्यास त्यानंतर इज वापरतात. करता अनेकवचनी असल्यास त्यानंतर आर वापरतात. सेम भूतकाळातही तसंच, एकवचनी कर्त्यानंतर वॉज, अनेकवचनी कर्त्यानंतर वेअर. अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ही क्रियापद वापरली जातात. नंतर डू ची क्रियापद शक्यतो काळ दर्शवण्यासाठी किंवा वर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी या क्रियापदांचा उपयोग होतो. डू, डज, डीड. तिसरा प्रकार हॅव ची क्रियापद पूर्ण काळामध्ये मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात जोडण्यासाठी यांचा वापर होतो. किंवा काही ठिकाणी ही क्रियापद स्वतः मुख्य क्रियापद म्हणून देखील काम करतात. अशी वर्तमान काळामधील हॅव आणि हॅज आणि भूतकाळासाठी हॅड अशी तीन क्रियापद. काही मॉडेल्स आहेत. करता जी क्रिया करत असतो त्या कर्त्याच्या क्रियेबद्दलचा काही मूड असतो, त्याची काही मनस्थिती असते, त्याचा प्रत्यय आपल्या आणून देण्यासाठी, त्याच्या मनाची अवस्था आपल्याला जाणून देण्यासाठी काही वेगवेगळ्या अर्थाची क्रियापद वापरली जातात. शाल, विल, कॅन, कुल, शुल, वुल, मे, माय, मस्ट. आणि काही सेमी मॉडेल्स म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो. ऑट टू, नीड टू, यूज टू, डेअर टू. अशा प्रकारची ही सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत. ही सर्व सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाला कोणत्या ना कोणत्या ठिकाणी काळ पूर्ण करण्यासाठी किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. म्हणून त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतो, किंवा ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्स असं आपण म्हणतो. क्रियापदांच्या एकूण सहा प्रकारांपैकी या व्हिडिओमध्ये आपण पहिले दोन प्रकार पाहिले आहेत.
मेन वर्ब आणि ऑक्सिलरी वर्ब्स उर्वरित चार प्रकार आपण व्हिडिओ पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा आणि शक्य झाल्यास शेअर करा. धन्यवाद.